मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. 40 प्रश्नांची उत्तरं, जी प्रश्न तुम्हाला निर्माण होतात त्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. एक, फॉर्म भरताना डॉक्युमेंटची साईज ही 5 MB पेक्षा कमी असावी. 2, नारी शक्ती ऍप चालत नसेल तर सकाळी लवकर उठून फॉर्म भरा, लगेच सबमिट होतो. बहुसंख्य लोकसंख्या फॉर्म भरत असल्यामुळे असा प्रॉब्लेम येत आहे. 3, काही जणांनी अगोदर फॉर्म भरले आहेत तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही. 4, फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिले आहेत ते आता इथून पुढे अपलोड करा. 5, रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिलं पेज आणि शेवटचं पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा. 6, अर्जदाराचा पत्ता म्हणजे आता जिथे महिला राहत आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे. 7, आता फक्त तुम्हाला आधार कार्ड वरील पत्ता पूर्ण टाकायचा आहे, ऍप अपडेट करा. 8, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे. 9, ऑनलाईन सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठेही जमा करायची गरज नाहीये. 10, जॉईंट खाते चालणार नाही, सिंगल खाते तुम्हाला अपलोड करायचं आहे. 11, पोस्टाचे अकाउंट लोड करत असाल तर फक्त IPPB अकाउंट तुम्हाला चालणार आहे. 12, अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही, दुरुस्तीसाठी काही प्रक्रिया आली तर आपल्याला सांगण्यात येईल. 13, शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्या नावाने असणार आहे, त्यामध्ये काही बदल होणार नाही, त्यामुळे तो अपलोड केला तरी चालेल, फक्त 15 वर्षाचा अगोदरचा असावा. 14, रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्ड वर महिलेचे नाव असणं गरजेचं आहे आणि रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीच जुनं असावं. 15, बँक अकाउंट कोणीही टाका, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते DBT मार्फत येणार आहेत, म्हणजे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, त्यामुळे आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. सर्व कागदपत्रांवरील नाव जन्मतारीख सारखी असावी, म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. त्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार कार्ड यांपैकी कोणत्याही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साईज अपलोड करा. त्यानंतर सर्व फॉर्म इंग्रजी भाषेत भरावा, कारण बँकेची डिटेल्स आपले इंग्रजी भाषेत असतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. त्यानंतर फॉर्म भरायची ऑनलाईन कुठली वेबसाईट नाही आहे, फक्त नारी शक्ती दूध ऍप मधूनच तुम्हाला फॉर्म तुम्ही भरू शकता. त्यानंतर ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून अंगणवाडी सेविकांकडे जाऊन फॉर्म भरावा. त्यानंतर तुमच्याकडे डोमायसाईल नसेल तर 15 वर्षापूर्वीच कोणतंही एक डॉक्युमेंट असावं, रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता, नाहीतर नाही. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती येत नाही, तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता. फक्त अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरण्यासाठी सरकार 50 रुपये देणार आहे, याचा GR मध्ये उल्लेख केलेला आहे. त्यानंतर फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिलं असेल तर आता फॉर्म दुरुस्तीला आल्यानंतर त्यामध्ये बदल करता येईल, आता काही करू शकत नाही. पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा, तहसीलदाराचा दाखला असावा. त्यानंतर बँक पासबुक अपलोड केलं नाही तरी चालेल, कारण पैसे आधार BPT येणार आहेत, त्यामुळे ऍप वरती अपलोड करणं मॅन्डेटरी नाही. त्यानंतर महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल तर तुम्ही दुसरे राज्य आता जन्म ठिकाण म्हणून सिलेक्ट करू शकता, त्यासाठी ऍप अपडेट करा. फोटो काढल्यावर उजव्या साईडला रेड क्रॉस येत आहे तर तो काढलेला फोटो कट करण्यासाठी आहे, त्यावर क्लिक केले की पुन्हा नवीन फोटो तुम्ही काढू शकता. उत्पन्नाचा दाखला अपलोड करणार असेल तर 2024 ते 2025 असावा. त्यानंतर जन्म दाखला जर कोणी आता काढला असेल तर अपलोड करू शकता. त्यानंतर डॉक्युमेंट ओरिजिनल असतील तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा झेरॉक्सचा फोटो अपलोड केला तरी चालेल. त्यानंतर 5 नंबर आणि 6 नंबरचे कागदपत्र अपलोड करायला अनिवार्य नाही, पासबुक आणि पतीचे कागदपत्र. त्यानंतर संजय गांधी योजनेची पेन्शन मिळत असेल किंवा PM किसान योजनेचे पैसे मिळत असतील किंवा अन्य कोणत्याही योजनेचे पैसे मिळत असतील, हे पैसे
1,500 किंवा 1,500 पेक्षा असेल तर फॉर्म भरता येणार नाही। त्यानंतर हमीपत्र प्रिंट काढून घ्या, त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा, सर्व बॉक्स वर खुणा करा आणि आपले नाव टाकून सही करा, दिनांक व ठिकाण टाका। त्यानंतर एका कुटुंबात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी असं अर्ज करू शकते, बाकी महिलांना कुटुंबात लाभ मिळणार नाही। कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल किंवा कुटुंबात फोर व्हीलर गाडी असेल तर फॉर्म भरू शकत नाही। लाईव्ह फोटो अपलोड करा, पासपोर्ट साइज फोटो अपलोड करू नका। आता तुम्ही 65 वयापर्यंत असलेल्या महिलांचे फॉर्म भरू शकता। नवीन लग्न झालेल्या महिलेकडे काहीच डॉक्युमेंट किंवा कागदपत्र नसतील तर 15 वर्षापर्यंतचा पुरावा म्हणून डोमसाईल काढावे किंवा जन्म दाखला द्यावा, याला काही ऑप्शन नाही। रेशन कार्ड ऑनलाईन ची प्रिंट निघते ती अपलोड करू नका, फिजिकली रेशन कार्डचा फोटो काढून अपलोड करा। अशा पद्धतीत मी तुम्हाला मित्रांनो जे काही प्रश्न किंवा अडचण जी येत आहे ती तुम्हाला मी तुमच्या समोर मी मांडण्याचा एक प्रयत्न केला। व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर जरूर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। धन्यवाद, बाय बाय।